नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला सोड्यापासून एक मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते बघा. हे सोडे आहेत बघा, हे हलकेसे एकदम साधारण मी भाजून घेतलेत. भाजून घेतल्यावर असे पांढरेसर होतात बघा. आणि मोठे मोठे सोडे आहेत, ह्याची पण रेसिपी टाकलेली आहे मी. वाटाणे घेतलेत एक वाटी, दोन बटाटे घेतलेत असे तुकडे करून घेतलेत बघा, साल काढून. नाही साल काढली तरी पण चालते. आणि छोटे वाही आहे बघा, कांदे आहेत एकदम छोट्या आकाराचे. हे पाच घेतलेले आहेत, जास्त घेतले तरी चालतील. ह्याच्यापासून तुम्हाला एकदम चवदार अशी मी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर पाणी घेतलेलं आहे, तर हे भाजले असल्यामुळे मी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. कारण ह्याला मीठ असतं, खर असते, तर ह्याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया. पहिले भिजत घालते मी. आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी बघा मी तेल गरम करत ठेवले. तर एक पळी तेल टाकलेलं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. गॅस मिडियम आहे, तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरे, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. कांदा चांगला पहिला भाजून घेऊया आपण. कांदा बघा अशा पद्धतीनं भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग पावडर आणि थोडीशी हळद मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसं सुक्क खोबरं आहे, 1/2 इंच आलंय, 1 गड्डी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मी कुटून घेतलेली आहे. सुक्क खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं, चव छान येते. आणि कुटून केल्यामुळे तर अजून चव छान येते. तर हे आपण पहिलं भाजून घेऊया 1 मिनिटभर. मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला मिडियम आहे. त्याच्यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा तंबाटं बघा एकदम बारीक कापून घेतले. हे सगळं जे बारीक कापलं आहे ना, ते सगळं चॉपरमध्ये कापलेलं आहे. आता हे पण मिनिटभर परतून घेऊया. बघा अशा पद्धतीत मसाला चांगला भाजून घ्यायचा की तेल सुटस्तवर. गॅस आता बारीक करायचा, त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. तर ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे. 1/2 चमचा टाकलेली आहे, तुमच्या तिखटानुसार टाका. 1/2 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर. आता हे परतून घेऊया आपण. गॅस बारीकच आहे आपला, परतून घेतलेला आहे बघा. असं तेल सुटस्तवर चांगला मसाला सगळा परतला जायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा हे सोडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याची काय खर वगैरे असेल त्यासाठी पाण्यात ठेवायचं. पाण्यात ठेवली की खर निघून जाते आणि मीठ पण असतं ना, ते पण असं चुळून चुळून चांगलं धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर बघा असा कलर येतो चांगला. आता हे ह्या मसाल्यामध्ये 2 मिनटं एकसारखं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं. सोडे बघा 2 मिनटं मी ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कांदे टाकायचे आहेत. हे बारीक आकाराचे आहेत बघा, ह्यानं चव छान येते. तुम्हाला जर ह्याची भाजी वगैरे जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. मस्त ह्याची चवदार अशी एक भाजी होते. आता ह्याच्यामध्ये हे वाटाणे टाकायचे आहेत 1 वाटीभर. हे फ्रेश वाटाणे आहेत, मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आता हे बटाटे बघा 2 मिडियम आकाराचे होते. मी साल काढून घेऊन तुकडे करून घेतलेले. तुम्ही जरी साल नाही काढली तरी चालेल, छान लागतात तसे पण. आता हे मिक्स करूया. मिक्स करून घेतलंय बघा, चांगलं परतून घ्यायचं. चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. सोडे असल्यामुळे मीठ पण कमी टाकायचं थोडंसं, परत जर लागलं तर आपण टाकू शकतो. हलवून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. तर मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी केलेलं आहे, तर पाणी टाकायचं. तुम्हाला आता किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. पहिलं हलवून घेते. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे. आपण 1 ग्लास पहिलं पाणी टाकलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वरून टाकूया. 1/2 ग्लासाला पण कमी पाणी मी टाकलेलं आहे. गॅस बारीक करते. आता तुम्ही असं शिजवलं तरी चालेल, का ह्याला जास्त वेळ लागत नाही शिजवायला. मी कुकरला एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि मी ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅस आहे. बारीक गॅसवर बघा 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर खोलून घेऊया. थंड झालंय बघा, अशा पद्धतीनं झालेलं आहे. मस्त असं होतं आणि चवीला तर एकतर भारी लागतं. तुम्ही करून बघा, एवढी ग्रेव्ही आहे बघा, म्हणजे इतकं पातळ कालवण आहे. तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असलं तरी करायचं, मस्त लागतं असं. तुम्ही भातावर ह्याच्यावर खाऊ शकता. ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकू, कारण आपण कुठून पण टाकलेले, चव तर एकदम वेगळी. तुम्ही अशी कधी खाल्ली नसेल अशा पद्धतीत बघा ही अशी होते. मस्त अशी होते, करून बघा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.